पनवेल तालुक्यात कोरोना महामारीचा प्रसार वेगाने सुरूच आहे। गुरुवारी पनवेलमध्ये 210 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। यामध्ये महापालिका क्षेत्रातील 164 तर ग्रामीण भागातील 46 रुग्णांचा समावेश आहे। यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे आज कोरोनामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तसेच आज 247 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। महापालिका हद्दीमधील पनवेल येथे 34, नवीन पनवेल येथे 16, खांदा कॉलनीत 5, कळंबोली येथे 28, कामोठे येथे 32, खारघरमध्ये 31, तळोजे येथे 18, तर ग्रामीण भागातील गवाण येथे 2, सुकापूरमध्ये 11, चिखले येथे 2, खानावले येथे 2, कोणमध्ये 2, रिडगर येथे 2, करंजाडे येथे 7, उलवे येथे 3, तर आदई, मोरबे, पळसपे, पालेबुद्रुक, बारवाई, वेलवली, भिंगार, बोर्ले, कोळखे, कुंडेबहाल, मोहोपे, पोयंजे, नेरे, सावळे, उमरोली आणि वलप येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे। तर आज पनवेल साई कृपा बिल्डिंग मिडल क्लास सोसायटी येथील 1, विमल प्रभा सोसायटी मिडल क्लास रूम नंबर 1 मधील 1, नवीन पनवेल महाराजा अपार्टमेंट प्लॉट नंबर 5253 रूम नंबर 204 येथील 1, नवीन पनवेल श्रीनिवास रोड नंबर 8 सेक्टर 19 प्लॉट नंबर 5 येथील 1, कामोठे विस्ता अवेन्यू रूम नंबर 501 सेक्टर 34 प्लॉट नंबर 131 येथील 1, खारघर सेक्टर 15 प्रियदर्शिनी सोसायटी रूम नंबर 9 येथील 1, असे एकूण 5, तर ग्रामीण भागातील न्हावा येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे। तसेच आज महापालिका हद्दीतील 210 तर ग्रामीण भागातील 37 रुग्ण बरे झाले आहेत। यामध्ये पनवेलमधील 30, नवीन पनवेल येथील 27, कळंबोली येथील 38, कामोठे येथील 46, खारघर येथील 38, तळोजे येथील 31, तर ग्रामीण भागातील आदई येथील 2, दापोली येथील 2, पळसपे येथील 2, सोमटणे येथील 2, सुकापूर येथील 6, विचुंबे येथील 2, करंजाडे येथील 2, उलवे येथील 7, तर आकुर्ली, चिपळे, देवत, देवळोली, दुंद्रे, गव्हाण, तुळसुंदे, कराडे बुद्रुक, मोरबे, ओवळे, पालेबुद्रुक आणि सिडोल येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। या दरम्यान महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 4947 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 160 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर सध्या 1400 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। तर ग्रामीण भागात आत्तापर्यंत 1603 रुग्ण बरे झाले असून 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। तर सध्या 407 विद्यमान रुग्ण आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।